आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चकोते ग्रुप 200 ग्रामीण बस स्थानके रंगवून करणार चकाचक. उद्योगपती अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प. चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि श्री गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन माननीय श्री अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 24 मार्च रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बसस्थानक स्वच्छता व रंगकाम मोहीम भाग दुसरा आणि विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे. बेकरी व स्वीट्स उत्पादनातील यशस्वी वाटचालीबरोबरच सामाजिक ऋणानुबंध जपण्याची परंपरा श्री गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेड चकोते उद्योग समूहाने कायम यावर्षीही ठेवली आहे. महाराष्ट्र व सीमा भागातील 200 ग्रामीण बसस्थानके स्वच्छता व रंगकामाच्या माध्यमातून आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चकाचक बनवण्याचा संकल्प वाढदिवसानिमित्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, कर्नाटक आणि गोवा या ठिकाणी चकोते उद्योग समूहाचे पसरलेल्या जाळ्याच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीबरोबर सामाजिक उपक्रमात सुद्धा चकोते साहेबांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवून या भागातील वितरकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 200 बसस्थानकाची स्वच्छता करून रंगकाम करणार आहेत. 24 मार्च हा माझ्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे तो एक सामाजिक उपक्रमाद्वारे आम्ही दरवर्षी राबवत असतो. वास्तविक पाहता वाढदिवस हे एक निमित्त आहे आपण समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. उद्योग व्यवसाय व्यापार हा होतच असतो आणि तो आपण आपला जीवनचरित्र चालवण्यासाठी करत असतो, परंतु इतका छोटा त्याचा संदर्भ न घेता उद्योग व्यवसाय करीत असताना समाजातील घटकापासूनच आपण हा उद्योग वाढवतो आणि समाजातल्या सर्व घटकांना या उद्योगाचा खऱ्या अर्थानं लाभ व्हायला पाहिजे. आणि मग त्यामध्ये ज्यावेळेला उद्योग उभा राहत असतो त्यावेळेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि त्याचबरोबर समाजात ज्यावेळेला जो ग्राहक असतो तो हा समाजातलाच असतो आणि आपण उत्पादन केलेल्या उत्पादनाला तोच ग्राहक जो असतो तो आपलं उत्पादन परचेस करत असतो आणि या सगळ्यांच्या एका चक्रातून हा उद्योग व्यवसाय चालत असतो. आणि ज्यावेळेला एखादा उद्योग मोठा होत असतो त्यावेळेला या सगळ्या घटकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि या सगळ्या उद्योगामधून हा आपला देश हा बांधला जात असतो आणि देशाचा विकास घडत असतो. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला आणि या नाऱ्याला प्रतिसाद म्हणून आम्ही 2 वर्षाच्या पाठीमागे सुद्धा 350 बसस्थानक ही स्वच्छ चकचकीत केली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 21,000 लोकांचा सहभाग आम्हाला लाभला होता. आमच्या या बेकरी व्यवसायाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र या राज्यामध्ये जो आमच्या वितरकांचं जाळं पसरलेलं आहे, जे हजारो कामगार आमच्याकडे काम करत आहेत, या वितरकांच्या जाळ्याच्या माध्यमातून जसं व्यवसाय आम्ही उभा केला तसंच एक सामाजिक कार्य म्हणून हे सर्व बस स्टॉप आम्ही त्यांना क्लीन करण्याचं आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत हे सर्व वितरक आपापल्या एरियामधली बस स्टँड स्वच्छता केली. त्याचप्रमाणे आमच्या इंडस्ट्रीमधले सर्व कामगार शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील जवळजवळ 40 ते 50 बस स्टॉप त्यावेळेला क्लिअर केले होते. हा एक चांगला अनुभव आमच्या पाठीशी होता आणि ह्या अनुभवाला जोर देऊन आम्ही ह्यावर्षी त्याचा पार्ट 2 म्हणजे बसस्टँड स्वच्छता पार्ट 2 हे अभियान आम्ही ह्यावर्षी या वाढदिवसानिमित्त घेतलं आणि याच्यामध्ये आम्ही यावेळेला स्वच्छतेबरोबरच 200 बस स्टॉप हे आम्ही रंगकाम त्याचे करणार आहोत आणि स्वच्छ आणि रंगकाम करून एकदम असे बस स्टॉप आम्ही छान चकाचक करणार आहोत. आणि ह्या वेळेच्या या आमच्या मोहिमेला सुद्धा
चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळालेला आहे. स्वच्छ भारत ही जी माननीय नरेंद्रभाई मोदींचा जो नारा आहे त्याला आम्ही एक छोटंसं हे काम करून आम्ही त्यांना हातभार लावण्याचं काम आम्ही करतोय आणि देश एक पाऊल पुढे घेऊन जाण्यासाठी आमचा हा छोटासा हातभार असेल. याच्या अगोदरसुद्धा आम्ही या सामाजिक उपक्रमा वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक उपक्रमाद्वारे ढपळापूर हे गाव दत्तक घेतलं होतं ज्यावेळेला दुष्काळ पडला होता आणि तिथं रोज 1.25 लाख लिटर पाणी आम्ही 4 महिने टँकरनं पुरवलेलं आहे. त्याचबरोबर तिथं चारासुद्धा दिलेला आहे. गेली 20 वर्ष आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत. त्याचबरोबर जर वाढदिवसा दिवशी आम्ही वृक्षारोपणही करत आहोत. आजपर्यंत जवळजवळ 25,000 वृक्ष आम्ही लावून त्याचं जतन केलेलं आहे. याच्या पुढच्या काळात देखील वाढदिनाच्या निमित्तानं सर्व स्तरातील सर्व समाजातील सर्व घटकांना घेऊन सर्व आमचे कामगार वितरक मित्र या सर्व परिवारांना घेऊन आम्ही याच्या पुढच्या काळात सुद्धा हे समाज उपयोगी कार्य आम्ही करत राहणार आहोत आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचं बळ खऱ्या अर्थानं जे एक या राज्या महाराष्ट्राचे जे एक दैवत आहे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं हे राज्य उभा केलं आणि त्यांनी रयतेचं राज्य केलं त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या सवंगड्यांना घेऊन हे राज्य उभा करत असताना एक आपलेपणा त्यांच्यामध्ये निर्माण केला आणि एक परिवार अशा पद्धतीचं एक त्यांचं जे काही काम होतं त्याच पद्धतीचं त्यांचा जो आदर्श आहे तो आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या उद्योग व्यवसायातून महाराष्ट्रात काम करत असताना या सर्व कामगार असतील वितरक असतील या सर्व सर्वांच्या बरोबरच सर्व या घटकांना घेऊन आम्ही पुढं जात असताना आमच्या हातून आणखीन चांगलं चांगलं कार्य होण्यासाठी आम्हाला जे महाराजांचं जे काही शिवाजी महाराजांचं जी वाटचाल आहे किंवा त्यांनी जे जो इतिहास घडविलेला आहे तो आमच्यासाठी कायमच मार्गदर्शनपर राहणार आहे. दुष्काळग्रस्तांना पाणी व चारा वाटप करून त्यांचे दुःख वाटून घेतल्याच्या पुण्याईनंतर 2015 साली देखील स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 350 बसस्थानके स्वच्छ करण्यात आली होती. दिनांक 24 मार्च 2015 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत राज्यातील व कर्नाटक सीमा भागातून 24 जिल्ह्यांमधील 350 बसस्थानकांची स्वच्छता 20,000 लोकसहभागातून करण्यात आली होती. संपूर्ण उद्योग विश्वाला आदर्शवत व दिशा देणारा ठरला. हाच अनुभव पाठीशी घेऊन सर्व वितरक व चकोते ग्रुपच्या माध्यमातून 200 ग्रामीण बस स्थानकांची स्वच्छता व रंगकाम करून ही मोहीम यशस्वीरित्या पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. याला खऱ्या अर्थाने बळकटी मिळवून देण्याचे राष्ट्रीय कार्य श्री अण्णासाहेब चकोते यांनी संकल्प केला. यावर्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बसस्थानक स्वच्छता व रंगकाम मोहीम भाग दुसरा करण्याचे आयोजले आहे. हा उपक्रम राबवण्यामध्ये चकोते उद्योग समूहातील सर्व घटकांच्या तसेच सर्व कर्मचारी वर्ग वितरक रॉ मटेरियल सप्लायर्स सर्व हितचिंतक मित्रपरिवार यांचे योगदान मोलाचे लाभणार असून याचे नियोजन नेटके करण्यात येत आहे. उपक्रमामध्ये जे जे लोक सहभागी झालेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे या मोहिमेला जनमाणसांच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं मीडियानं केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये न्यूजपेपर असतील इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असतील यांनी या जनमाणसांच्या या मोहिमेला घेऊन गेलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार मानतो. मानकर न्यूजसाठी नांदणीहून संदीप इंगळे.